प्रकरणामध्ये आमदार आदित्य ठाकरे यांच्या भोवती संशय निर्माण झालेला आहे. सत्ताधारी SIT चौकशीची मागणी करतायत. अशा कठीण प्रसंगी आदित्य यांची काकू शर्मिला ठाकरे बचावासाठी पुढे आलेले आहेत. मात्र या निमित्तानं शर्मिला यांनी किणी प्रकरणाचा दाखला देत उद्धव यांना सुनावलेला आहे. पाहूयात एक रिपोर्ट. मी पुतण्यावर विश्वास ठेवला. मी माझ्या पुतण्यावर विश्वास ठेवला आणि सांगितलं की तो असं करेल असं मला वाटत नाही. तुम्ही भावावर का नाही ठेवलात? लहानपणापासून मोठा झाला त्याच्यावर थोडा तरी विश्वास तेव्हा ठेवला असतात ना. आदित्यची बाजू घेत शर्मिलांनी उद्धवांना सुनावलं. ठाकरे कुटुंबातील भाऊबंदकी उभ्या राज्यानं पाहिली. राजकीय अंगानं एकमेकांवर त्यांचे प्रहार होत असले तरी व्यक्तिगत पातळीवर कधी कधी त्यांच्यातील नातंही हळुवारपणे जपलं जातं हे अनेक प्रसंगातून समोर आले. दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतची माजी मॅनेजर दिशा साली यांच्या गुढ मृत्यू प्रकरणाची फाईल पुन्हा उघडण्यात आली. या प्रकरणात भाजपचे आमदार नितेश राणे, आशिष शेलार यांच्याकडून सातत्यानं ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंवर आरोप करण्यात येतोय. SIT चौकशीची मागणीही होते. अशा कठीण प्रसंगी आदित्य यांच्या काकू राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे मदतीला धावून आल्यात. आदित्य असं काही करेल असं मला वाटत नाही अशी प्रतिक्रिया शर्मिला यांनी दिली आहे. त्यावर उद्धव ठाकरेंनी शर्मिला ठाकरे यांचे आभारी मानले. मला असं वाटत नाही की आदित्य असं काही करेल. त्याने चौकशा काही लावू शकतात. आम्ही पण याच्यातनं खूप गेलोय. त्यांनी पहिले एकमेकात चांगलं बोलावं आणि मला आभार आहे, आभारी आहे मी त्यांचा. 23 जुलै 1996 रोजी पुण्यातील अलका टॉकीजमध्ये माटुंग्यातील रमेश किणी यांचा मृतदेह सापडला. तत्कालीन विरोधी पक्षनेते छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत आरोपांची राळ उठवली होती. तेव्हा शिवसेना भाजप युतीचं सरकार होतं. या प्रकरणी राज ठाकरे अडचणीत आले होते. त्यावेळच्या स्थितीची आठवण करून देत शर्मिला यांनी उद्धव यांना सुनावलंय. भावाच्या नात्याची आठवण करून दिली आहे. मात्र उद्धव यांनी शर्मिला यांच्या वक्तव्यावर बोलणं टाळलंय. मला असं वाटतं असे आभार मानण्याची वेळ उद्धव ठाकरेंनी मला आयुष्यात कधीच दिली नाही. किणी केस झाली तेव्हापासून आतापर्यंत जेवढ्या वेळ मिळेल तेवढ्या वेळ ते आम्हाला चिमटे काढत असतात. निदान जो भाऊ तुमच्यावर लहानपणापासून मोठा झाला त्याच्यावरती थोडा तरी विश्वास तेव्हा ठेवला असतात ना. तर आम्हाला कधीतरी आभार मानण्याची वेळ आली असती जी त्यांना आता मानायला लागते. मी माझ्या पुतण्यावर विश्वास ठेवला आणि सांगितलं की तो असं करेल असं मला वाटत नाही. पण तुम्ही ज्या भावावर मोठे झालात आयुष्यभर तेव्हा किणी केसच्या वेळेला कधी त्यांनी मदत केली किंवा आजपर्यंत टोमणे देणं त्यांनी कधी थांबवलंय? तुम्ही म्हटलं की सर्दी झाली स्टाईल मारत नाही पण आमचा आदित्य असं काही करेल असं वाटत नाही. पण तुम्ही आम्ही आमच्या पुतण्या पण अशी मी पण अशी मी स्टाईल कोणाची मारली नाही हा प्रश्न विचारण्याची गरज असते. दरम्यान धारावी मोर्चावरून दोन्ही ठाकरे बंधू आमने सामने आले. आदानींना प्रश्न केला चमचे का बाजू लागलेत असा टोला उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना लगावलाय. यावरी शर्मिला ठाकरेंनी भाष्य करत 1.5 वर्षांपूर्वी अदानी मातोश्रीवर भेटायला कशाला गेले होते हे तुम्ही शोधा असं म्हटलंय. ऐसे लगता है कि 1 साल या 6 महीने पहले यही अदानी उनके बंगले पे गए थे. वो किस लिए गए थे वो आप ढूंढिए. जी बिल्कुल, आपका ही वो काम है. अदानी मातोश्री के ऊपर क्यों गए थे? दिशा सालेन प्रकरणात शर्मिला ठाकरे यांनी पुतण्या आदित्यची पाठराखण केली असली तरी उद्धव यांना खडे बोल सुनावण्यात शर्मिला कचरल्या नाहीत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिशा सालेन प्रकरण तापणार हे निश्चित आहे. त्यावर राज ठाकरे काय भूमिका घेतात ते बघणंही महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.